नमस्कार, बरखडमत मध्ये आपलं स्वागत। मराठा आरक्षण प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली। आजचा जो कार्यक्रमाप्रमाणे आज याचिकाकर्त्यांतर्फे सुरुवात व्हायची होती, म्हणजे मराठा आरक्षणाचा विरोध करणारे जे लोक आहेत त्यांच्यातर्फे, पण मागच्या तारखेला जी राज्य सरकारांना नोटीस काढली होती त्याच्यामध्ये काही राज्य सरकारांनी अर्ज केला होता आणि आज तमिळनाडूतर्फे शेखर नाफडे आणि अजून एका राज्यातर्फे अजून एक वकील साहेब यांनी उठून अशी एक मागणी केली की त्यांना महत्त्वाचा प्रश्न येतो 102 व्या घटनादुरुस्तीचा आरक्षणाच्या अधिकारांवर होणारा परिणाम, त्याच्याविषयी त्यांना विस्ताराने सांगायचं आहे। केरळामध्ये केरळाचे वकील आणि तमिळनाडूच्या वकिलांनी सांगितल्यानंतर कुठं निवडणुका लागणार आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला तयारी करायला वेळ नाही असं एक सांगितलं। कोर्टाने सांगितलं की हे जे काय कारण आहे त्याच्यामुळं आम्ही सुनावणी तहकूब नाही करणार, तुम्हाला जर म्हणणं सादर करायला वेळ पाहिजे असेल तर तसा वेळ आम्ही देऊ। त्याच्या बाबतीत विस्तृत एक ऑर्डर झाली आणि सुनावणी सुरू झाली। आज मराठा आरक्षणाच्या विरोधार्थ ॲडव्होकेट अरविंद दातार आणि श्याम दिवाण हे जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत या दोघांनी मिळून आपले युक्तिवाद सादर केले। ॲडव्होकेट अरविंद दातारांनी जे काय सबमिशन्स केले त्याच्यातला शेवटचा मुद्दा सगळ्यात पहिले घेतो मी। त्यांनी असं सांगितलं की रामसिंग नावाच्या एका न्यायनिर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलंय की एखाद्या राष्ट्रीय आयोगाचा अहवाल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। राज्य सरकारला एखाद्या आरक्षणाच्या धोरणाचा अवलंब करताना मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची शिफारस दुर्लक्षित करून चालणार नाही आणि जाट समाजाच्या बाबतीतली बहुधा ती केस असावी। तर त्यांनी असं सांगितलं की जिथं मंडल कमिशननी असं एक दिलेलं आहे त्यांचं मत निष्कर्ष असा नोंदवला आहे, इतर अनेक आयोगांच्या बरोबर महत्त्वाचा आयोग आहे मंडल आयोग, ज्या जो मंडल आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग होता, या ह्याच्यानंतर 1993 मध्ये जो गठित झाला मागास 1993च्या कायद्याप्रमाणे 2000 मध्ये गठित झालेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने सुद्धा मराठा समाज जातीला मागासवर्गीय म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला होता आणि ह्या तत्वाचा विचार करता मंडल कमिशनच्या मंडल आयोगाच्या अहवालातील जी शिफारस होती की मराठा जातीला मागासवर्गीय म्हणता येणार नाही, किंबहुना मराठा जात ही प्रगत व उन्नत जात आहे असा निष्कर्ष मंडल आयोगाने नोंदवला होता, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आणि याच्याबाबतच पुढं श्याम दिवाणांनी असं सांगितलं की जे निकष गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये लावल्या गेले मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून म्हणण्यासाठी, तो त्यांच्या दॅट इज अ रिझल्ट ऑफ देअर बिंग कन्झर्वेटिव्ह, ते मागासलेपणाचं नाही द्योतक, म्हणजे मराठा समाजाची आज जी गती आहे हा मराठा समाज कर्मठ आहे, मराठा समाज पुरोगामी नाही किंवा कन्झर्वेटिव्हला नाही शब्द मला सुचते समर्पक, पण हा त्यांच्या विचारांचा परिणाम आहे। हा मागासले आजची त्यांची जी स्थिती आहे ती त्यांच्या एकंदरीत त्यांच्या अप्रोचचा परिणाम आहे, त्याच्यामध्ये मागासली होण्याचा लवलेश नाही असं ॲडव्होकेट दिवाणांनी सांगितलं। अरविंद दातारांनी सुरुवात अशी केली की 50% मर्यादा कधी ओलांडता येईल याच्याविषयीचे जे इंदिरा साहनी निकष घालून दिलेले आहेत, त्या इंदिरा साहनीच्या निकषांमध्ये सर्वात महत्त्वाचं असं की जर ते 50% मर्यादा ओलांडायची तर जे विशेष असाधारण परिस्थिती पाहिजे ती विशेष असाधारण परिस्थिती आणि अपवादात्मक परिस्थिती जी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा समाजाच्या बाबतीत राज्य सरकारने, तर त्यांनी असं सांगितलं आहे की 30% हा जो मराठा समाज त्यांनी गृहीत धरलेला आहे हा 30% मराठा समाज
मागासलेला आहे हीच अपवादात्मक परिस्थिती धरलेली आहे, तसे अपवादात्मक परिस्थिती धरता येणार नाही। राम सिंग मधला तत्व असं की एखाद्या विशिष्ट जाती समूहाला, एखाद्या विशिष्ट वर्गाला जर इतर कुठल्या वर्गाप्रमाणे प्रगती नाही करता आली तर ती विशेष व आपत्तात्मक परिस्थिती नाही गृहीत धरता येत। आणि म्हणून रामसिंग मधला, रामसिंगच्या न्यायनिर्णयातला जाट शब्द काढून तिथं जर मराठा शब्द समाविष्ट केला त्या निकालामध्ये, तर ते तंतोतंत त्याच्यातला न्यायनिर्णयातला जो काही सारांश आहे तो लागू आहे असं दातारांचं प्रतिपादन होतं। मग की विशेष असाधारण परिस्थिती नसताना 50% मर्यादा ओलांडता येणार नाही, कारण जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे इंदिरा साहनींनी, ती सर्व बाबींचा साकल्याने विचार करून घालून दिलेली आहे। हे सांगणं इथं क्रमप्राप्त आहे की एकंदरीत 50% मर्यादा ही जी आहे याचा उद्गार पहिल्यांदा नव्हता झाला इंदिरा साहनीमध्ये। एम आर बालाजीच्या केसमध्ये फार पूर्वी 50% हे 50% आरक्षण 50%पेक्षा वर नसावं हे सांगण्यात आलं होतं। आज दातारांनी डॉक्टर आंबेडकरांना उद्धृत केलं, डॉक्टर आंबेडकरांनी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये संविधान परिषदेमध्ये एक अतिशय प्रसिद्ध, मी त्याचा उल्लेख केला आधी, की आरक्षण जे आहे ते अल्पसंख्याकांना नसावं, आरक्षण अल्पसंख्याकांना असावं, बहुसंख्याकांना नसावं, आरक्षण हे 50%पेक्षा कमी असावं, आरक्षण 50%पेक्षा जास्ती नसावं। उदाहरण देऊन सांगितलं तर डॉक्टर आंबेडकरांनी की आरक्षित समुदाय जर 70% असेल आणि अनारक्षित वर्गाला फक्त 30% जागा जर प्राप्त होत असतील तर ती घटनेच्या प्रथम तत्वाची, द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज इक्वालिटी, म्हणजे पहिलं तत्व जे आहे मूलभूत तत्व असं म्हणून संविधानाचं आपल्या, ते आहे समानता। आणि या समानतेच्या तत्वाला बाधा पोहोचे जर आरक्षित वर्ग अनारक्षित वर्गापेक्षा जास्ती त्याला जागा मिळत असतील तर, तर 70% हे जे आरक्षण होतं आहे हे विपर्यस्त आहे। आता इथून पुढं असं की जेव्हा हे आरक्षण लागू केलं गेलं, दातारांनी असं प्रतिपादन केलं की जेव्हा हे आरक्षण लागू केलं गेलं 16%, तेव्हा 50%पेक्षा वर 2% महाराष्ट्रामध्ये अधिक होते। 2001 केलेला कायदा 2004 अधिसूचित करण्यात आला आणि त्याद्वारे जे 2% वाढीव काही जातींना, ज्या मागासवर्गीयांमध्ये ऑलरेडी समाविष्ट होता अशा जातींना इतर मागास, विशेष मागास प्रवर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस असं नामाभिधान देऊन त्यांना 2% ॲडिशनल देऊ करण्यात आले होते। हे प्रकरण गोवारी जातीच्या लोकांनी नागपूरला जे विरोध प्रदर्शन केलं होतं आणि त्याच्या चेंगराचेंगरीमध्ये लोक मेले होते, त्याच्यानंतरचं हे 1994 2% जे ॲडिशनल केले ते, तेव्हा तो अध्यादेशाने झालं होतं, त्याचा पुढं कायद्यात रूपांतर झालं। मुद्दा असा की ह्या 2% सुद्धा 2 प्रवर्ग होते, जे म्हणजे बॅकवर्ड क्लासेस अँड सोशली अँड बॅकवर्ड, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे अनुच्छेद 15(4) आणि अनुच्छेद 16(4) मध्ये 2 वेगवेगळे वर्ग आहेत आणि 16(4) मध्ये रोजगाराविषयीची तरतूद आहे। महाराष्ट्र शासनातर्फे असं सांगण्यात आलं आहे कोर्टाला की इंदिरा साहनीचा न्याय निर्णय 50%चा ते फक्त अनुच्छेद 16(4)साठी आहे, म्हणजे रोजगारासाठी। अनुच्छेद 15(4) ज्याच्यामध्ये सरकार मूलभूत अधिकारांच्या अपवादामध्ये, मूलभूत अधिकार जो समानतेचा आहे, जो भेदभावरहित वागणुकीचा मूलभूत अधिकार, त्याच्या विपरीत त्याला अपवाद म्हणून सरकार मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी काहीतरी करू शकतं। पण अनुच्छेद 15(4) असं म्हणणं की अनुच्छेद 15(4) फार थोडक्या ढोबळमानाने अनुच्छेद 15(4) शिक्षणासाठीची तरतूद आरक्षणाची आहे, अनुच्छेद 16(4) रोजगारासाठीची तरतूद आहे। तर एकंदरीत जो निकाल इंदिरा साहनीमध्ये आला होता त्याचा विचार करताना साकल्यांनी जे मागासवर्गीयांसाठी ज्या तरतुदी, ते मागासवर्गीय 2 प्रकारचे, एक म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि दुसरे
इतर मागासवर्गीय आपण ज्यांना म्हणतो, ज्यांना नाव आहे सामाजिक व शैक्षणिक रित्या मागासवर्गीय असं नामाभिधान त्यांना संविधानात दिलेलं आहे, ज्याला SC BC म्हणतात, ज्यांना आपण OBC म्हणतो, इतर मागासवर्गीय, तर अशा लोकांना सुद्धा त्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार काही करू शकतं हे 15(4) मध्ये आहे. 15(4) आणि 16(4) मध्ये काही विशेष फरक नाही आहे. त्याच्यामुळं राज्य सरकारचं हे म्हणणं की इंदिरा सहानीची मर्यादा फक्त 50% फक्त रोजगाराबाबत आहे, शिक्षणाबाबत नाही, हे विपर्यस्त आहे असं दातारांनी प्रतिपादन केलं. त्याच्यानंतर असं सांगितलं की ज्या परिस्थितींमध्ये या 50%च्या मर्यादेचा जेव्हा अवलंब करण्यात आला त्याच्याविषयी साकल्याने विचार करून तो न्यायनिर्णय होता, तो 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय होता, संविधान पीठाचा निर्णय होता, आणि 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं फक्त 5 वेळेला प्रकरण रेफर करण्यात आलेलं आहे. आणि ते त्यांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या बाबतीत ते झालं तो खैर आपल्या माहिती आवश्यक नाही आपल्याला ती, का तर फार अतिमहत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते फक्त संविधान पीठांनी मोठ्या बेंचकडे रेफर केलेले आहेत. म्हणजे घटनापीठ एक स्थापन झालं, त्या घटनापीठांनी पुढच्या बेंचकडे ते पाठवलं, असं फार कमी वेळेला झालेलं आहे. त्यांनी ते उद्धृत केले, ज्या कुठल्या केसेस आहेत त्यांची एक लिस्ट आहे ते ठीक, पण इंदिरा सहानी मधल्या 50% मर्यादेचा पुनर्विचार होण्याची गरज नाही, कारण त्या न्यायनिर्णयाला आता जवळपास 30 वर्ष झाले, तरी पण संसदेने त्याच्याविषयी काही दुरुस्ती केली नाही. त्याच्याविषयी जर काही करायचं आहे तर ते कोर्टाला नाही करता येणार, ते संसदेलाच करावं लागणार आहे, असं प्रतिपादन करण्यात आलं आज. आणि ही जी 50%ची मर्यादा जी आहे, ही 50%ची मर्यादा खूप विस्ताराने चर्चा करून 50% त्याच्यामध्ये मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. तो निकाल 9 न्यायाधीशांच्या खंडपीठांपैकी 8 न्यायाधीशांनी असं सांगितलं की 50% मर्यादा योग्य आहे. 9 न्यायाधीशांपैकी 8 न्यायाधीशांनी असं सांगितलं की क्रिमी लेअरचा अवलंब झाला पाहिजे. आणि इतर अनेक बाबतीत इंदिरा सहानीचा जो न्यायनिर्णय आहे तो ऐतिहासिक आहे, तो ऐतिहासिक आहे, तो योग्य आहे, त्याच्याविषयी कुठल्याही पुढं सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही जजमेंटमध्ये त्या न्यायनिर्णयाच्या वैधतेविषयी कुठे शंका उपस्थित करण्यात आलेली नाही आहे. अजूनपर्यंतही इंदिरा सहानीच्या मर्यादेबाबत कुठल्याही न्यायनिर्णयामध्ये त्याच्या विपरीत काही आलेलं नाही. आणि असं असताना काहीच कुठलं सबळ कारण नसताना त्या मर्यादेचा पुनर्विचार करण्याची गरज नाही असं दातारांचं प्रतिपादन होतं. आणि ही परिस्थिती असताना मग याच एका मुद्द्यावर हे आरक्षण अवैध, की इंदिरा सहानीमधलं तुम्ही म्हणता की इंदिरा सहानीची मर्यादा लागू नाही, कारण इंदिरा सहानीमध्येच अनुसूचित जे तत्व आहे की विशेष असाधारण परिस्थिती, ती विशेष असाधारण परिस्थिती अपवादात परिस्थिती मराठा जातीच्या बाबतीत नाही हे वेगवेगळ्या आयोगांनी दाखवून दिलेलं आहे. पुढं असं की या ज्या काही त्यांनी काही केसेस सांगितल्या ज्या ज्यांच्यावर राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या काय दुरुस्त्या वगैरे ज्या झाल्या तर त्या दुरुस्त्यांचा काही परिणाम 50%च्या मर्यादावर झाला नाही, जर झाला तर ते संसदेने केलेल्या कायद्यान्वये त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली, कोर्टाला तो अधिकार नाही, थोडक्यात हे प्रतिपादन दातारांनी केलं. इतर अनेक विषय त्यांनी घेतले. ॲडव्होकेट जे दिवाण आहेत, श्याम दिवाण ज्येष्ठ विधिज्ञ, त्यांनी असं सांगितलं की 6 आयोगांनी मराठा समाज, 3 राष्ट्रीय आयोगांनी आणि 3 राज्य आयोगांनी मराठा समाज अप्रगत आहे किंवा मागास आहे हे मानण्याला इन्कार केला. आणि ह्याच्यामुळं की जर एखादा समाज प्रगत आहे, राजकीयदृष्ट्या एखाद्या समाजाची शक्ती आहे, एखाद्या समाजाचं प्राबल्य आहे, ते प्राबल्य कसं, ते त्यांनी सांगितलं की या मराठा जातीचे फक्त मुख्यमंत्री राहिले असं नाही,
मराठा जातीचे अनेक लोक IAS IFS IPS झालेले आहेत, त्यांचं राज्य शासनामध्ये प्रतिनिधित्व भरपूर आहे, त्यांनी बँकिंग, शिक्षण, साखर उद्योग, त्याच्यानंतर इतर अनेक राजकारण, शासन याच्यामध्ये त्यांनी खूप वर्चस्व त्यांचं आहे। आणि इतकं प्राबल्य असलेला एखादा समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय आहे हे म्हणणं विपर्यस्त होईल। पुढे त्यांनी इतर ज्या गोष्टींचा जिकर केला ते होतं की पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशनसाठी आरक्षण नसावं, त्याच्यासाठी त्यांनी प्रतिपादन केलं की राकेश कुमार नावाच्या एका न्यायनिर्णयाचा हवाला देऊन त्यांनी असं सांगितलं की ह्या विशिष्ट न्यायनिर्णयाचा अवलंब करून मराठा समाजाला जे आरक्षण देऊ केलेलं आहे हे आरक्षण अवैध ठरतं। इतर अनेक मुद्दे जे सांगण्यात आले आज, ज्यांच्याविषयी प्रतिपादन करण्यात आलं, अर्थात मी डॉक्टर आंबेडकरांचं सांगितलं, त्याच्यानंतर वेगवेगळे जे निकाल येत गेलेले, तर 50% मर्यादा जी आहे या 50% मर्यादेबाबत चार संविधान पीठांनी ही 50% मर्यादा अधोरेखित केली आहे। दादरांनी असंही प्रतिपादन केलं की ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये परवा अनुच्छेद 243 ड मध्ये जी पंचायत राजमध्ये आरक्षणाची तरतूद आहे त्याच्याविषयी सुद्धा 3 जजेसच्या एका बेंचनी परवा, हे जस्टिस खानविलकरांसमोर लागलं प्रकरण, परवा बरंच गाजलं ते। त्याचा मराठा आरक्षणाशी तसा संबंध जरी नसला तरी विधिमंडळामध्ये ते परवा खूप गाजलं होतं, कारण इतर मागासवर्गीयांना दिलेला आरक्षणाचा टक्का धरला तर ते आरक्षण 50%च्या वर जात होतं। म्हणून विदर्भातल्या सहा जिल्ह्यांमध्ये पुन्हा निवडणुका कराव्यात 15 दिवसाच्या आत, असं सर्वोच्च न्यायालयाने परवा सांगितलं। तिथल्या ज्या निवडणुका झाल्या होत्या, इतर मागासवर्गीयांच्या पदांवर सगळ्या ज्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुका परवा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्या। आणि त्याचं तत्व हेच होतं की आरक्षण 50%च्या वर जात आहे ते अवैध आहे। तर दातारांतर्फे हे प्रतिपादन करण्यात आलं की 50%ची मर्यादा जी आहे ती 4 संविधान पीठांनी सुद्धा ते अधोरेखित केलेलं आहे। परवाचं हे जे हा जो न्याय निर्णय आहे, या न्याय हा निर्णय जरी बांधील नसला तरी त्याच्यापासून बोध घेता येईल किंवा त्याचा उल्लेख न्यायालयाला करता येईल, त्याचं संज्ञान न्यायालयाला घ्यावं लागेल की अशी 50%ची मर्यादा पुन्हा एकदा उद्धृत केलेली आहे। नागराजच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 50%च्या मर्यादेचा पुनरुच्चार केला आणि एप्रिलमध्ये आलेल्या, मागच्या एप्रिल 2020 आलेल्या चेराबोटलू राजू नावाच्या आंध्र प्रदेशमधून आलेल्या एका केसमध्ये सुद्धा 50% मर्यादा हाच कायदा आहे असं सांगितलं। पुन्हा एकदा इथं अधोरेखित करणं असं की 50% मर्यादेचा उच्चार MR बालाजीमध्ये 1950च्या दशकात झाला होता, तो जो निर्णय आहे 50%चा तो म्हणजे तो एक केवळ न्याय निर्णय आहे का, वेदर इट इज अ बाइंडिंग प्रिसिडेंट ऑर ए गाईडलाईन, म्हणजे तो व्यापक एक तत्व आहे ते का, ते त्याला अधीन राहून न्याय निर्णय द्यायचे, हा मुद्दा इंदिरा साहनीमध्ये चर्चेला होता आणि इंदिरा साहनीमध्ये हे सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने पक्क केलं, हा निकाल दिला की 50% हीच मर्यादा आहे आरक्षणाची। आणि दातारांनी हे प्रतिपादन केलं की ह्याचा संबंध अनुच्छेद 14 आहे, 50%च्या मर्यादेचा संबंध अनुच्छेद 14 असा की अनुच्छेद 14 समानतेचा मूलभूत अधिकार देतं संविधान आपल्याला की सर्वजण एक समान पाहिजेत। मग त्या समानतेच्या अधिकारामध्ये असं अनुसूत आहे की आरक्षित वर्ग आणि अनारक्षित वर्ग यांना समान संधी पाहिजेत आणि त्या समान संधींचा भंग होईल जर 50%च्या वर आरक्षण गेलं। याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने असं विचारलं की कपिल सिब्बलचं असं म्हणणं आहे, आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्यांचं, की जेव्हा EWS देऊ केलं, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना जेव्हा आरक्षण 10% देऊ केलं, तेव्हा केंद्र सरकारने स्वतःच तो नियम मोडलेला आहे। याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर दातारांनी असं प्रतिपादन केलं की ते जे आरक्षण आहे ते सर्वांसाठी आहे, अनारक्षित सर्व वर्गांसाठी ते आहे,
त्याला कुठलं जातीपातीचं बंधन नाही आहे आणि ते सामाजिक आरक्षण नाही आहे. 50% जी मर्यादा ती सामाजिक आरक्षणाला आहे, अर्थात हे तर आहे की समांतर आरक्षणामध्ये 50%पेक्षा वर जाऊ शकतं. आज मराठा आरक्षणाचं प्रकरण सुरू झालं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हे सांगणं की हर प्रकारे राज्य शासनाने प्रयत्न केला की प्रकरण तहकूब व्हावं, पण 8 तारखेला हे आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 15 तारखेची सुनावणी तहकूब होणार नाही, त्याप्रमाणे 25 तारखेपर्यंत ही सुनावणी चालेल आणि एखाद दुसरं राज्याला काही सांगायचं असेल तर ते सांगतील आणि लवकरच आपण मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबाबतचा शेवटचा शब्द जो आहे तो सुप्रीम कोर्ट सांगेल की मराठा आरक्षण वैध आहे की नाही. मी शक्यतोवर रोज काय चाललं आहे प्रकरणामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद झाले त्याच्यावर अवतीभोवतीचं जे काय ते सांगण्याचा प्रयत्न करेन. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.